ताजा घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरीवारता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपूर शहर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिका धारकांना वितरित करण्यात येणाऱ्या डाळीबाबत जनतेमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून अतिशय निकृष्ट दर्जाची आणि सडलेली डाळ शिधापत्रिका धारकांना वितरित केली जात असल्याचं समजताच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार सुशील बेंडेकर यांची भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणून दिली तर थेट गोडाऊनमध्ये प्रवेश करीत तेथील डाळीच्या साठ्याची पाहणी केली असता अतिशय निकृष्ट प्रतीची डाळ असून गेल्या वर्षीचा साठा असल्याचं आढळून आलं. तहसीलदार बेंडेकर यांनी निकृष्ट डाळीचं वितरण केलं जाणार नाही असं आश्वासन या पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूरज पेंडाल यांनी पंढरी वार्ताशी बोलताना दिली. पंढरपूर शहरात सध्या रेशन दुकानात चालू असणारी धान्याचे वाटप ह्याच्यामध्ये जी वाटप करणारी डाळ आहे त्या डाळीचे अनेक तक्रारी आम्हाला शहरातून प्राप्त झाल्या. या तक्रारीची दखल घेत आम्ही काल शहराध्यक्ष सुधीर भोसले, युवक शहराध्यक्ष स्वप्नील जगताप, सारंग महामुनी व युवकची टीम आम्ही कर्तव्याध्यक्ष अधिकारी तहसीलदार यांच्याकडे आम्ही जाऊन भेट घेतली व त्यांना आम्ही ह्याची पूर्ण जाणीव करून दिली की साहेब ही जी डाळ आहे ही खाण्यायोग्य नाही आणि लोक तासनतास रांगेत उभारून धान्य घेतात. जरी धान्य मोफत सरकार देत असेल तर त्याच्यावर नियंत्रण ठेवणं की डाळ किंवा बाकीचे अन्नधान्य आहेत ही योग्य प्रकारचे आहेत का ह्याच्यावर नियंत्रण ठेवणं हे तहसीलदार साहेबांचं काम होतं आणि तहसीलदार साहेबांच्या नजरेखाली अशा गोष्टी आम्ही काल आढळून दिल्या आणि विनंती केली की ही जी किडलेली डाळ आहे सडलेली डाळ आहे ह्याचं वितरण त्वरित थांबावं व ज्या काही रेशन दुकानामध्ये धान्य हे डाळ शिल्लक आहे ते त्वरित मागं घेऊन त्यांना बदलून डाळ दिली जावी की ह्यानंतर जो येणारा धान्याचा पुरवठा असेल मग त्याच्यामध्ये काही तांदूळ असू दे, गहू असू दे किंवा तूर डाळ असू दे याची शहानिशा करून ते योग्य असेल तरच खाली ग्रामीण किंवा शहरातील लोकांना त्याचं वितरण व्हावं हीच आमची मागणी आहे. आता DVP मार्ट आपल्या हातात, घर बसल्या किराणा माल खरेदी करा. आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून DVP मार्ट ऍप, ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा. प्रशासनाला सहकार्य करू, कोरोनाला हद्दपार करू.